आजच्या स्पर्धेच्या युगात कलेचं क्षेत्र सुद्धा व्यावसायिक गणितात अडकलंय. कलाकार व्यावसायिक बंधनात अडकल्यामुळे मूळ कलेकडे दुर्लक्ष होत आहे. कलाकाराला यातून बाहेर काढण्याची धडपड म्हणजे अनहद नाद हे नाटक. या नाटकाविषयी थोडं अधिक जाणून घेऊया या खास रिपोर्ट मधून. नाटक तेच असत जो नदी को मां बनाकर पूजते हैं वो कितनी गंदगी फेंकते हैं. अनहद नाद, अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स, कलाकार आणि त्याची कला यातली थीन लाईन अधोरेखित करणारं नाटक. जैसे मैंने जिंदगी में कभी सुना नहीं और जिंदगी में जिसे कभी सुना नहीं उसे कैसे समझूं. अभिनय ही एक कला आहे व्यक्त होण्यासाठीची, पण सध्या प्रत्येक कलाकार त्याकडे व्यवसाय म्हणून पाहतो. याच व्यावसायिकतेच्या चौकटीतून कलाकाराला बाहेर काढण्याचा प्रयत्न या नाटकाच्या माध्यमातून केला जातोय. कलावंत स्वतः अडकलेला आहे प्रोडक्टमध्ये, त्याचं प्रोडक्टायझेशन झालेलं आहे की ठळक आपल्या रंगभूमीवर की 2 मिनिटानंतर टाळे वाजवायचं, ते प्रेक्षकांनी वाजवले नाही तर आर्टिफिशियल ते हास्य लावतात, ठराविक गिमिक केलेलं आहे. तर हे नाटक कलावंत कलाकाराची उन्मुक्तताची यात्रा आहे. आणि कलाकार सांगतोय की मी एक प्रॉडक्ट नाही आहे, मी एक प्रोसेस आहे, मी एक चेतना आहे. आणि ह्या नाटकात कलाकाराची की काय गरज आहे की कलाकार हे का कमर्शियलायझेशनच्या चौकटीत अडकलेले आहे, त्यांना बाहेर काढते, त्यांना बाहेर करते. तर हे कलाकाराच्या स्वतःचा अनहद नाद आहे. खरं तर हे नाटक म्हणजे यातल्या कलाकारांसाठी एक वर्कशॉपच आहे. नाटकाचा फॉर्म, त्याचा विषय, त्याचं सादरीकरण हे सगळंच त्यांच्यासाठी खूप काही शिकवून जाणार आहे. अपने अनसुनी आवाजों को सुनने और सुनाने के लिए मैं पलट दू कायनात के सारे नियम सारी परंपराएं. हे वाक्य इतकं ऍप्ट बसतंय या नाटकात. माझं वाक्य आहे, या नाटकाचा करण्यामागे मूळ उद्देश चेंज. हा चेंज मी स्वतःपासून सुरुवात केली. माझ्या स्वतःत मी हा बदल घडवला आहे. माझ्या व्यक्तिमत्वात व्यक्ती, व्यक्तिगत और व्यक्तित्व की प्रक्रिया, या सर्वांमध्ये मी माझा बदल घडवून या नाटकासाठी मी स्वतःला समर्थ केलं. अनहर्ड साउंड्स ऑफ युनिव्हर्स हे नाटक हे सर्वसामान्य नाटक नसून ही एक साधना आहे, कलेची साधना. अनहर्ड साउंड्स ऑफ युनिवर्स का प्रोसेस मेरे लिए सिर्फ प्ले करने तक इम्पॉर्टेंट नहीं है, इसने मेरे जीवन बदल दिया है. मात्र कुछ दिनों के प्रोसेस से सर के साथ, मंजुल भारद्वाज सर के साथ और थिएटर ऑफ रिलेवेंस फिलॉसफी को जानने के बाद मुझे जीवन का एक मकसद मिला, एक नई उम्मीद मिली. सब कुछ होते हुए भी जो खालीपन था उसको भरने की उम्मीद और उसको एक मकाम तक पहुंचाने की उम्मीद दिखी मुझे इस प्रोसेस से जुड़ने के बाद. नाटकातला विचार हेच त्याचं बलस्थान असल्याने कोणत्याच चौकटीत न अडकता नाटक पुढे सरकत राहतं. यातल्या कलाकारांचंही तसंच, मिनटामिनटाला त्यांच्या भूमिका बदलत जातात आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवं घेऊन प्रेक्षकांसमोर येतात. खरं तर कला कोणतीही असली तरी त्यात अर्थशास्त्र हा विषय सगळ्यात महत्वाचा असतो. किंबहुना अर्थशास्त्राभोवतीच कला गुंफली जाते. अशा वेळी कलाकाराला व्यावसायिकतेच्या साळ्यातून बाहेर काढण्याचा या नाटकाचा प्रयत्न निश्चितच धाडसी आहे. विनोद घाटगेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. ढांकड्यांमध्ये आज थे सांगूया, पण जाण्यापूर्वी आठवण करून देते, ढांकड्यांविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्की कळवा फेसबुक आणि ट्विटरवर. आज थे सांगूया, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.